नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी वाटाण्याची रस्सा भाजी करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथं मी एक प्लेट वाटाणे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आलं आणि लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे भाजून, खोबरं घेतलेलं आहे भाजून, आणि एक कांदा घेतलेला आहे भाजून. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, हे टोमॅटो याच्यात टाकून घेते मी. खोबरं टाकते, कांदा टाकते, हिरवी मिरची टाकते. हिरवी मिरची आपण 4 घेतलेल्या आहे, जास्त तिखट नाही आहे मिरची. आलं आणि लसूण टाकते. हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, थोडं पाणी टाकू. 5 असं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. कढई गरम झालेली आहे, तेल टाकते 1 माप. मोहरी टाकते 1/2 चम्मच, जिरं टाकते 1/2 चम्मच, कढीपत्ता टाकते, वाटून घेतलेला मसाला टाकते याच्यात. हे मसाला आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मंदाचेवर. मसाला आता भाजलेला आहे, पा खूप छान तेल सुटलेलं आहे. आता चटणी टाकते थोडी, जास्त तिखट नाही चटणी. हळद टाकते थोडी. वाटाणे टाकते आता. आपण हे छान मिक्स करून घेऊ. आता मीठ टाकते चवीनुसार. पाणी टाकते 1/2 गिलास. खूप छान तरी आलेली आहे. आता झाकण ठेवते, 15 ते 20 मिनिट आपण भाजी छान शिजून घेऊ. मदत एकदा चेक करून बघायचं आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहे, आता झाकण काढते मी. पा खूप छान झालेली आहे आपली भाजी. छान शिजली ती. कोथिंबीर टाकते थोडा. भाजी आपली झालेली आहे, आता प्लेटमध्ये काढून घेते मी. वाटाण्याची रस्सा भाजी झालेली आहे तयार, आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.